जोपर्यंत डायलिसिससाठी अधिकृत टेक्निशियन उपलब्ध होत नाही तोपर्यंत श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या माध्यमातून टेक्निशियन देण्यात येईल असे आमदार प्रशांत ठाकूर यांनी जाहीर केलं. रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल, रोटरी क्लब ऑफ पनवेल सनराईज आणि महाराष्ट्र शासनाच्या ERP अंतर्गत विविध मेडिकल साहित्य देण्यात आले असून या साहित्यांचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते मंगळवारी उद्घाटन झाले. डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालयाला रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलने एक सोनोग्राफी मशीन, 5 बेबी वॉर्मर, 2 रेडियंट हीटर, 1 पीडियाट्रिक व्हेंटिलेटर, रोटरी क्लब ऑफ पनवेल सनराईजने पीडियाट्रिक सर्जरीसाठी लागणारी इन्स्ट्रुमेंट आणि महाराष्ट्र शासनाच्या ECRP अंतर्गत 32 पीडियाट्रिक ICU बेड आणि 40 अडल्ट ICU बेड आणि 3 KL क्षमतेचा लिक्विड मेडिकल ऑक्सिजन टँक देण्यात आला आहे. या सर्व साहित्यांचा उद्घाटन सोहळा मंगळवारी उपजिल्हा रुग्णालयात संपन्न झाला. यावेळी पनवेल महापालिकेचे माजी आरोग्य सभापती डॉक्टर अरुणकुमार भगत, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सुहास माने, रोटरी क्लब ऑफ सनराईजचे डॉक्टर विजय कुलकर्णी, श्री ठाकरे उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर सचिन संगपाळ, डॉक्टर कालेल यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की सर्वांनी एकत्र येऊन काम करणं गरजेचं असून रुग्णालयाला विविध सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले. तसेच सध्या रुग्णालयात डायलिसिससाठी एक टेक्निशियन आहे व अजून एक टेक्निशियन उपलब्ध झाल्यास कायम दुप्पट वेगाने काम करता येईल, त्यामुळे जोपर्यंत अधिकृत टेक्निशियन उपलब्ध होत नाही तोपर्यंत श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने टेक्निशियन उपलब्ध करून देण्यात येईल असे जाहीर केले. तसेच जे जे सहकार्य लागेल ते करू असे आश्वासन देखील त्यांनी दिले आहे. ज्या ज्या वेळेला कधी हॉस्पिटलला काही वेगवेगळ्या गोष्टींची गरज लागली आपण शासनाकडून काही येईल, CSR मधून कुठून मिळेल, पण आम्ही सुद्धा त्याच्यामध्ये हातभार लावला पाहिजे या भावनेतून याच्या आधी देखील हातभार लावला आहे. आज इथं कळलं की डायलिसिस युनिटच्या दृष्टिकोनातून आपल्याला एकच टेक्निशियन आहे, दुसरं टेक्निशियन जर असला तर आपली सेवा आपल्याला किमान दुप्पट करता येईल, त्याहीपेक्षा वाढवता येऊ शकते. त्याला मानधन द्यायचं CSR मध्ये, त्याच्या आधी CSR मध्ये एक माणूस ठेवला, टीका झाली, पण शेवटी तुम्ही त्याला परत पाठवून दिलं होतं. आता परत द्यायचं आहे मला डायलिसिस टेक्निशियनसाठी. ऑगस्ट महिना आपला आहे, आपण जर कोणाला बोलू शकलात त्या ठिकाणी, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर 5 महिने आहेत आणि जोपर्यंत डायलिसिस आपल्याला टेक्निशियन ऑफिशियली मंजूर होत नाही तोपर्यंत आमच्या रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीनं एक डायलिसिस आम्ही त्या ठिकाणी द्यायला तयार आहोत. आपण तशा पद्धतीनं पत्र द्यावं, नाही तर परत उद्या तुमच्यावर टीका होईल. त्यामुळे तसं आपण पत्र द्यावं आणि त्याप्रमाणे आपल्याला ऑगस्टपासून तो घेता येईल याचं नियोजन आपण करावं. मी रोटरी क्लबचं मनापासून आभार मानतो, सनराईजचं, पनवेल सेंट्रलचं, मी ज्या क्लबचा सदस्य आहे पनवेल इंडस्ट्रियल टाउनचं, की यांच्या माध्यमातून काही ना काहीतरी सतत देण्यात आलं. आपण मागच्या वेळेला सिडकोकडून देखील आपण मॉड्युलर रोटीच्यासाठी 60 लाख रुपये त्यावेळेला मी चेअरमन असताना ठराव मंजूर करून घेतला आहे, त्याचाही आपण फॉलोअप करूया. आपण मेडिकल स्टोरेज युनिटच्या बाबतीमध्ये सांगितलं, आपण त्याचा फॉलोअप आपण डॉक्टर साहेब DPO च्या मार्फत करून घेऊया. आपण पालकमंत्र्यांकडे यापूर्वी बोललो असतो तरी त्यावेळेला आपल्याला ते करता आलं असं, आपण लवकरात लवकर ते करूया. 200 बेड हॉस्पिटलच्या बाबतीतला पाठपुरा आपण करूया. आपण सांगितलं सेपरेट आपल्याला त्याच्यामध्ये PM म्हणजे किंवा बॉडी स्टोरेजच्या साठीची सेपरेट वेगळी व्यवस्था ही करायची आहे, तो फॉलोअप करूया. आपण कोविड हॉस्पिटलच्या बाबतीमध्ये बोललात त्याचाही फॉलोअप आपण करूया. आणि या सगळ्या पद्धतीनं जे जे म्हणून इथे पनवेल परिसरातल्या लोकांना देता येईल, पनवेलमध्ये झालं म्हणजे पनवेल शहर वापरतंय, तालुका वापरतंय असं नाही, शेजारच्याही परिसरातले अनेक मंडळी इथे येतात, अंतराच्या दृष्टिकोनातून त्यांना ते सोयीचं आहे. आणि त्यामुळे त्यासाठी म्हणून आपण आपापल्या योगदान याच्यामध्ये देत राहू.